विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियस मध्ये तुमचं स्वागत आहे या वर्षीचा सीईटीचा रिझल्ट थोडासा शॉकिंग होता खूप कमी मार्क्स आलेत मुलांना म्हणजे तुम्हाला सांगू का दोन डिजिट मध्ये स्कोअर आहे मुलांचा जास्तीत जास्त म्हणजे नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव या मुलांनी ना थोडस रिलॅक्स होण्याची गरज आहे म्हणजे तणाव मुक्त व्हा थोडस सगळ्यांना स्कोअर कमी आहे आपण काय करूया मी मार्क्स वर्सेस पर्सेंट मी तुम्हाला खरं सांगू का दोन तीन दिवसापूर्वीच बहुतेक आर जी सरांनी व्हिडिओ अपलोड केलाय डिटेलमध्ये तो व्हिडिओ तुम्ही बघाच ओके या व्हिडिओमध्ये मी माझं थोडस गेल्या वर्षीचा अनुभव तुमच्यावर शेअर करणार आहे ओके मी इथं मास्क लिहिलेत वन सेवन्टी नाईन ठीक आहे पवार आठ नावाचा एक मुलगा होता त्याचा पर्सेंटाईल होत नाईन्टी नाईन पॉईंट एट नाईन ओके नाईन्टी नाईन पॉईंट एट नाईन म्हणजे ऑलमोस्ट नाईंटी नाईन पॉइंट नाईन ओके मग तसं विचार केला तर आपण असा विचार करू शकतोय की हजार मुलांचा विचार करूया आपण ठीक आहे म्हणजे मी काय म्हणतोय की ओके समजूया आपण ओके किती आहे म्हणजे अप टू स्कोर आहे याचा अर्थ हजार मुलामाग एकच मुलगा त्याच्या पुढे होता की ज्याला वन एटी प्लस स्कोर होता हजार मागं बर का आणि एका शिफ्ट मध्ये तीस हजारच्या आसपास मुलं असतात लक्षात घ्या वीस ते तीस हजारच्या मध्ये क्लोज टू थर्टी थाउजंड मुलं असतात ओके मग याचा अर्थ तसा विचार केला तर त्या शिफ्ट मध्ये वन एटी क्रॉस करणारी मुलं फक्त तीन होते फक्त किती तीन बरं वन सेव्हन्टी फोर मनीषला स्कोर होता त्याचा स्कोर होता नाईन्टी नाईन पॉईंट सेव्हन पर्सेंट आहे याचा अर्थ तीन मुलं त्याच्यापेक्षा जास्त होती असं एक विचार करूया आपण टोटल शिफ्ट मध्ये नऊ मुलं त्यापेक्षा जास्त होती म्हणूया आपण ही कॅप न या नऊ पैकी काही मुलं ही वन एटी प्लस होते म्हणजे जर विचार केला तर बघा आता वन फोर्टी नाईन एका मुलाला मार्क होते गेल्या वर्षी क्लासमध्ये त्याचा पर्सेंट आल होता नाईन्टी नाईन पॉईंट झिरो याचा अर्थ पर थाउजंड स्टुडंट माग दहा मुलं म्हणजे बॅच मधली तीस मुलं त्याच्यापेक्षा पुढं होती आणि वन सेवन वन थर्टी फोर ला गेल्या वर्षी नाईन्टी एट पर्सेंट आय होते ओके नाइन्टी एट पॉईंट झिरो म्हणूया आपण म्हणजे वीस मुलं म्हणजे टोटल शिफ्ट मध्ये साठ मुलं तुम्ही ऑब्झर्व केलं का बघा ची संख्या गेल्या वर्षी साठ मुलं तरी एकशे चौतीच्या वर होती या वर्षी तशी परिस्थिती आहे का नाही लक्षात घ्या ऑब्व्हियसली जे टॉपर्स असतात तशी दोन चार मुलं ही प्रत्येक शिफ्ट मध्ये असणारच आहेत पण हा जो मधला गॅप आहे ना ओके हा जो गॅप आहे ना या मध्ये या वर्षी कमी मुलं आहेत माझा अनुभव यावर्षी तुम्हाला सांगतो की जी मुलं ज्या मुलांनी वन फोर्टी नाईन पर्यंत जायची अपेक्षा होती आमची लक्षात घ्या ती मुलं वन थर्टी फाईव्ह पर्यंत आहेत म्हणजे दहा ते पंधरा मार्काचं डिफिशियट आहे कम कमी पडलेत मुलं लक्षात घ्या ज्यांची अपेक्षा होती वन थर्टी वन ट्वेंटी आरामात जातील ते हंड्रेड अँड फिफ्टीन पर्यंत आहेत ओके आणि जे हंड्रेड अँड टेन पर्यंत जातील असं वाटलं होतं मुलं ती नाईन्टी टू नाईन्टी फाईव्ह बर का या रेंजमध्ये जास्ती मुलं मला भेटली जास्तीत जास्त तर माझं असं तुम्हाला म्हणणं काय बघा की पहिली गोष्ट म्हणजे ना की टाईल कमी मार्काला चांगलं मिळणार आहे लास्ट इयर माझा एक स्टुडंट होता ओके त्याचा मार्क्स स्कोर होतोय नाईन्टी सिक्स स्कोर होता ओके आणि पर्सेंटाईल नाइंटी वन होता त्याचाच भाऊ होता त्याला हंड्रेड अँड फाईव्ह होत स्कोअर आणि पर्सेंटाईल शॉकिंग नाईन्टी फाय होते ओके म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की पर्सेंटाईलची आपण बारा तारखेपर्यंत वाट बघूया आपण नव्वद ते पंच्याण्णव ज्यांचा स्कोर आहे त्यांना पर्सेंट पण तसेच येण्याची शक्यता भरपूर आहे बर का चान्सेस खूप आहेत ओके ज्यांना वन ट्वेंटी टू हंड्रेड अँड टेनच्या अबो मार्क आहेत ना त्यांचं पर्सेंट नाईन्टी फाईव्ह प्लस जाण्याची शक्यता खूप आहे पण आता काय होतं तुम्हाला क्लिअरली सांगतो शिफ्टनुसार चेंजेस होतात इझी मीडियम हार्ड एखादी शिफ्ट असते लक्षात घ्या मग एखादी खूप अवघड शिफ्ट असेल तर कमी स्कोअरला हायर पर्सेंटाईल मिळणार आहे तर तुम्ही इतर आपल्या मित्रांशी कम, पर्सेंटाईल कम्पेअर करू नका लक्षात घ्या ओके काहीही कम्पॅरिझन करू नका ठीक आहे म्हणजे त्याला कमी मार्क असून जास्त पर्सेंटाईल मला जास्त मार्क्सून कमी पर्सेंटाईल अरे तुमच्या शिफ्ट वेगळ्या असू शकतात हे लक्षात घ्या बरं या स्टेजला आता तुम्हाला करायचं आहे काय मी तुम्हाला क्लिअरली सांगतो अतिशय व्यवस्थित समजून घ्या मी ऑब्झर्व केलंय बरेचसे पालक असतील विद्यार्थी असतील ऍडमिशन प्रोसिजर प्रोसेस जी आहे याची तुम्हाला काहीही डिटेल कल्पना नाहीये मी जो क्रम क्रम म्हणजे नुसतं लिहितोय क्रम असं नाहीये लक्षात घ्या फर्स्ट आरजी सरांचं चॅनल आरजी लेक्चरर्स ठीक आहे नेक्स्ट यश दादा म्हणूया आपण ओके आता आणि त्याच्यानंतर कार्तिक के बी वर्ल्ड आणि सगळ्यात महत्वाचं समीर शेख आता हे चौघ जे आहेत ना ओके okay. हे तुम्हाला काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतायत ओके okay, तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा अजून लिस्ट खूप मोठी आहे आम्ही अंकुश सर तर आहेतच तुम्हाला माहिती आहे अंकुश सरांचं गणित अंक हे चॅनल आहे ओके या चॅनलवर सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये सगळे इन्फॉर्मेशन मिळत राहणार आहे अगदी परफेक्ट त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मिलाके दादा पण आहे संदीप मिलाके ओके चॅनलचं नाव पण तसंच आहे प्रॉब्लेम काय हे चॅनल फॉलो करा ना नको ते व्हिडिओ बघायची वेळ आता नाहीच आहे लक्षात घ्या आता युट्यूबवर तुम्ही हेच चॅनल फॉलो केले पाहिजे लक्षात घ्या ऍडमिशन प्रोसेस असेल कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत काउन्सिलिंग हे सगळेजण तुम्हाला काउन्सिलिंग प्रोव्हाइड करणार आहेत ऑब्विसली एक दोन तीन चार पाच सहा लोक तुम्हाला काउन्सिलिंग प्रोव्हाइड करत आहेत ते देखील संख्या कमी आहे कारण प्रत्येक जण लिमिटेड स्टुडंट घेणार आहेत काउन्सलिंगसाठी ओके मग अशा वेळेस त्यांचे चॅनल फॉलो करा ते काउन्सलिंग यावर्षी त्यांनी प्रोव्हाइड करायला सुरुवात केली का ते बघा एनरॉलमेंट करा त्याच्यामध्ये ओके okay, आता सांगू का हे सगळ्या चॅनल आहेत ना ओके यांचे सबस्क्रायबर माझ्यापेक्षा कमी आहेत म्हणजे मला सांगायचं काय मला ते ऐकून घ्या कारण माझ्यापेक्षा खूप मोठे चॅनल आहेत ते सुद्धा काउन्सलिंग प्रोव्हाइड करतात त्यांची नावं मी तर लिहिली नाहीत कारण ऑलरेडी ते खूप मोठे चॅनल्स आहेत ओके मग माझ्या चॅनलवर त्यांना प्रोमोट प्रमोट म्हणत नाही मी किंवा ते सांगणं पण मला योग्य वाटतच नाहीये पण हे चॅनल हे प्रोव्हाइड करतात काउन्सलिंग दी बेस्ट आहे म्हणूया आपण आणि यांच्या एक्सपिरियन्स पण आहे ना याची गरज आहे तुम्हाला लक्षात घ्या गोंधळ होतोय मुलांचा मग ती ईडब्ल्यू एस आणि तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग पण ते प्रोव्हाइड करतात ओके काही फीज कमी जास्त इकडे तिकडे असतील लक्षात घ्या ते पण गरजेचं आहे तुम्ही पुण्यात असाल तर कुणाचं काउन्सिलिंग घेतलं पाहिजे ओके मुंबईत असेल तर कुणाचं थोडस डिस्कस करा त्यांच्याशी ओके व्हॉट्सअपवर कम्युनिकेशन करा आणि काउन्सिलिंग घ्या साधारण पंधराशे पासून पाच हजारापर्यंत काउन्सिलिंगच्या फीज असतील मला माहित नाही कुणाची किती फी आहे पण काय प्रॉब्लेम नाही आहे माझं वैयक्तिक मी तुम्हाला नुकसान सांगतो की मी तुम्हाला मी बारावीची एक्झाम झाली बोर्डचा रिझल्ट लागला आमच्या वेळेस काय सीट नव्हती पर्सेंटेज असला काय प्रश्न तर नव्हताच म्हणून आपण आम्हाला काही माहिती नव्हतं पहिला राऊंड दुसरा राऊंड चौथा राऊंड okay, असतो म्हणून ओके ऍडमिशन या दिवशी आहे एवढंच फक्त पप्पांना कळालं होतं म्हणून आपण आणि त्या दिवशी आम्ही सांगली जत मध्ये होतो ऑब्व्हियसली वालचंद हे जवळचं सेंटर होतं तिथं गेल्यानंतर लक्षात आलं लक्षात कुठलं आलं गेट वरच माणूस म्हणला अरे उशीरा आला तुम्ही ऍडमिशन संपलं त्या दिवशी बघितलं तर तिथं गेला पुढं बरेच म्हणाले हा झालं झालं संपलं ऍडमिशन आम्ही परत आलो आम्हाला माहित पण नव्हतं सेकंड राऊंड थर्ड राऊंड असतो या वर्षी पण तसं आहे ग्रामीण भागातील मुलांना माहिती की ग्रामीण कशाला शहरातल्या पण बऱ्याचशा पालकांना ऍडमिशन बद्दल जास्त माहिती नाही आहे कशाला आपलं रोजचं काम थोडंच आहे बरोबर बोलतोय ना मी लक्षात घ्या त्यामुळं काय आहे जर मला त्यावेळेस काउन्सिलिंग भेटलं असतं तर मला त्यावेळेस डोनेशन भरून ऍडमिशन घ्यावं लागलं नसतं ओके मी म्हणतो तुम्हाला मी काल पुण्यात एका पालकांना भेटलो माझ्याच बॅच मधले पालक होते त्यांनाही दहावीला सॉरी ट्वेल्थ मध्ये मला सिक्स्टी एट होते त्यांना एटी सिक्स पर्सेंट ग्रुपला होते एटी सिक्स पर्सेंटला बऱ्यापैकी ना चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळाला असतं फ्री सीट चार हजार फी फक्त भरायला लागले असते पण त्यांना कोणीतरी तसंच सांगितलं एवढ्या मार्गाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार नाही शक्य नाही मग त्यांनी बीएससी एमएससी एम एस सी केलं आज तर पालक सेटल्ड आहे एकदम मोठ्या पोझिशनला आहे आयुष्यात यशस्वी आहे पण त्यावेळेस नुकसान झालंच ना मी तुम्हाला सजेशन दिलेलं कळालंय काउन्सिलिंग घ्या ओके okay, आणि मी याच्यावर पण डिटेल नंतर व्हिडिओ अपलोड करणारच आहे ओके okay, मग ऑल द बेस्ट धन्यवाद